जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत आतिशबार येथील मॅनेजरने तक्रार नोंदवली होती की एका इसमाने मद्यपान करून पैसे दिले नाही. तसेच मॅनेजरला सांगितले की तुम्ही जरीपटका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे मला आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे मला विना पैसे येथे येऊन मद्यपान करू द्या, नाहीतर तलवारीने मारण्याची धमकी देखील आरोपी इसमाने मॅनेजरला दिली होती. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 7/9/2022 रोजी पोलीस स्टेशन जरीपटका येथे फिर्यादीनामे राजेश माणिकराव तिवारी वय 45 वर्ष धंदा मॅनेजर आणि आतिश बार येथे काम करतात ते, तर त्यांनी पोलीस स्टेशन जरीपटका येथे तक्रार दिलेली आहे की काल दिनांक 7/9/2022 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विक्की रमेश कटारे वय 25 वर्ष राहणार कुशीनगर हा इसम त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी त्या बारमध्ये मद्य सेवन केले आणि पैशाची मागणी केली असता मला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शुल्क न देण्याची आणि धमकी दिली त्यांना आणि सांगितलं का बा गेल्या महिन्यात तुम्ही 25/8/2022 रोजी जी मजाविरुद्ध पोलीस जरीपटका येथे जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमुळे कोर्टामध्ये मला 2000 रुपये लागत आहेत शुल्क, तर ते मला तुम्ही दर हप्त्याला तुम्ही 2000 रुपये मला द्या, नाहीतर मी तुम्हाला तलवारीने पोटामध्ये दुखापत करील असे त्यांनी सांगितले. आणि तसेच यापुढे मी जेव्हा जेव्हा तुमच्या बारमध्ये येईल तेव्हा मला कोणतेही पैसे न देता तुम्ही मला त्या ठिकाणी मद्यसेवन करू द्या अशी धमकी दिली. यातील फिर्यादी आले होते राजेश माणिकराव पावरी म्हणून आहेत, ते मॅनेजर आहेत सध्या तिथं, त्यांचं वय 45 वर्ष राहणार शोभाखेत पोलिसांचे 5 पावली. पोलीस जरीपटका येथे त्यांच्या फिर्यादीवरून अपक्रमांक 587/2022 कलम 384, 294, 506 पदवी क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास मान्य वरिष्ठांच्या देखरेखीखाली चालू आहे. माझं नाव पोलीस स्टेशन माझं नाव परिपोपनी बालाप्रसाद टेकाळे, पोलीस जरीपटका, नागपूर शहर. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.